रेल्वे प्रवाशांचे आज मेगा हाल होणार आहेत. मध्य पश्चिम आणि हार्बर अशा तीनही मार्गांवर आज रेल्वेचा मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप फास्ट मार्गावर सकाळी 11:15 ते दुपारी 4:15 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी वांद्रे अंधेरी आणि सीएसएमटी वाशी बेलापूर पनवेल मार्गावर सकाळी 11:40 ते संध्याकाळी 5:09 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. तर पश्चिम रेल्वेनंही सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 पर्यंत अंधेरी ते माहीमपर्यंत ब्लॉक घेतलाय. विविध 16 जिल्ह्यांमधील 3131 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सरासरी 79% मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी दिली आहे. राज्यातील सुमारे 7,500 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. सर्व ठिकाणी 9 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विविध 18 जिल्ह्यांमधील सुमारे 4,119 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. नांदेड महापालिका निवडणूक प्रचाराचा आज हॉट संडे आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या आज नांदेडमध्ये प्रचार सभा होणार आहेत. तर काँग्रेसचेही तब्बल 40 स्टार प्रचारक नांदेडमध्ये उतरणार आहेत. नांदेड वाघाळ महानगरपालिका निवडणूक प्रचार मोहिमेसाठी रविवारी वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजयाताई रहाटकर आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांसारख्या दिग्गजांच्या सभा आहेत. काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, चाकूरकर तसंच मोहन प्रकाश, सुशील कुमार शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, भाई जगताप, अब्दुल सत्ता, रमेश बागवे, मोहम्मद नसीम खान, डॉक्टर विश्वजीत कदम, शरद रणपिसे यांच्यासह 40 जणांच्या 20 प्रचार सभा या ठिकाणी होणार आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी महापालिकेत पैशांचा पूर आणला असल्याची टीका पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. भाजपनं मोठ्या प्रमाणात पैसा निवडणुकीत ओतला आहे, तर काँग्रेसनं पैशाचे बंडल वाटायला सुरुवात केल्याचं रामदास कदम म्हणाले. भाजपनं शिवसेनेच्या लोकांना 50 लाखांची ऑफर केल्याचाही गौप्यस्फोट त्यांनी केलाय. परतीच्या पावसानं सध्या राज्यात धुमाकूळ घातलाय. बीड जिल्ह्यात काल अंगावर वीज पडून 6 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. वादळी वारा आणि विजा चमकू लागल्यानं हे सगळे झाडाच्या आडोशाला उभे होते, त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. असाच प्रकार रायगडमध्येही घडलाय. रायगडमध्येही झाडाच्या आडोशाला उभ्या असलेल्या दोघांवर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर बारामतीमध्येही एकाचा बळी गेलाय. केंद्र सरकारनं जीएसटीमध्ये केलेला बदल हा अभिनंदनीय असला तरी इतके दिवस वसूल केलेलं जीएसटी सरकार परत करणार का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. जीएसटीतील बदल म्हणजे सरकार ताळावर आल्याचं लक्षण आहे, असंही ते म्हणालेत. मुंबईतील शिवसेना भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव बोलत होते. विविध करांच्या रुपात सरकारनं जनतेची लक्ष्मी ओरबाडून घेतली, त्यामुळे येत्या दिवाळीत लक्ष्मीपूजन कसं करायचं हा प्रश्न लोकांसमोर आल्याचंही उद्धव म्हणाले. काल केंद्र सरकारने तातडीने एक निवेदन केलेलं आहे देशाला उद्देशून, आणि ते म्हणजे जीएसटीमध्ये त्यांनी कपात केलेली आहे. विषय हाच आहे की कर तुम्ही किती लावताय, जनतेला तुम्ही किती लुटणार आहात. आज मी वार्ताहर परिषद एवढ्यासाठी घेतोय, पत्रकार परिषद एवढ्यासाठी घेतोय की एकूणच कालच्या त्या केंद्र सरकारच्या घोषणेनंतर एक चित्र असं उभं केलं गेलं आहे की सरकारने दिवाळीची भेट दिली, म्हणजे या दिवाळीत मी तुम्हाला त्रास देणार नाही, मी तुम्हाला छळणार नाही, ही सुद्धा आपल्याला आता भेट वाटायला लागलेली आहे. हे कोणते दिवस आहेत मला कल्पना नाही की मी तुम्हाला बघा या दिवाळीत मी काय तुम्हाला त्रास नाही देणार. अरे क्या गिफ्ट आहे आप, ही गिफ्ट नाही आहे, गिफ्ट नाही आहे. पण एक तर एवढं लुटलं जातं जनतेला, आणि त्या लुटीमध्ये थोडासा जर का दिलासा, तो दिलासा नाही आहे, तो सरकारचा नाईलाज आहे. आणि म्हणून मी आजची जी पत्रकार परिषद घेतली ती सरकारला जिथे धन्यवाद द्यायचे तिथे मी दिलेले आहे. पण कालची जी केंद्र सरकारची घोषणा आहे, ही घोषणा त्याचं संपूर्ण श्रेय हे तमाम आपल्या हिंदुस्थानातल्या गोरगरीब जनतेचं आहे. जी काही तुम्ही कर वापसी किंवा कर थोडीसा कमी केलेला आहे, ही कर कमी केल्यानंतर इतक्या दिवस जो कर वसूल केला आहे तो सुद्धा तुम्ही परत देणार की नाही मला कल्पना नाही. जर मागे घ्यायचा होता तर हा कर वसूल का केला,
त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सरकारला द्यावं लागेल. नारायण राणेंचा नवीन पक्ष एनडीएमध्ये प्रवेशाच्या घोषणेनंतर शनिवारी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी राणेंवर जहरी टीका केली आहे. नारायण राणेंचा एकेरी उल्लेख करत देसाईंची जीभ नारायण राणेंवर घसरली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नावाने नवीन पक्ष नारायण राणे यांनी काढला हा एक विनोद असल्याची उपहासात्मक टीका सुभाष देसाई यांनी केली आहे. राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी राजापूर तालुक्यातील पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाबाबत सावध असा पवित्रा घेत आम्ही जनतेसोबत असल्याचं जाहीर केलंय. रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवत राजापुरी तहसीलदार आणि प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता. स्थानिकांनी हा प्रकल्प या ठिकाणी नकोच अशी भूमिका घेतल्यामुळे कदाचित शिवसेना आता जनतेसोबत जाण्याचा निर्णय घेताना दिसतीये. रत्नागिरीचे पालकमंत्री असलेले रवींद्र वायकर यांनी देखील आपण जनतेसोबत जाणार असल्याचं जाहीर केलंय. जनता जी म्हणेल त्या बाजूने शिवसेना नेहमी राहिलेली आहे. त्या प्रकल्पाचा फायदा असेल तर तो सरकारने जनतेला पटवून द्यावा आणि जनतेचे जे आक्षेप आहेत किंवा ज्या शंका आहेत जे प्रश्न आहेत ते ऐकून त्यांचं निरसन केलं पाहिजे. केवळ जनता म्हणते म्हणून त्याकडे बेपरवाईने दुर्लक्ष करता येणार नाही ही आमची भूमिका आहे. की जैतापूरच्या बाबतीमध्ये देखील शिवसेना लोकांबरोबर होती, तिथल्या जनतेबरोबर होती. या बाबतीमध्ये देखील शिवसेना जी रिफायनरी येते त्या जनतेचा जो कौल असेल, जो जनतेची इच्छा असतील, आपण राज्य कोणासाठी करतो, लोकांसाठी करतो, लोकांच्या इच्छेचे अनुसरण करतो. त्यामुळे आम्ही सर्व जनतेसमोर आहोत, त्यांच्यासोबत आहोत. राज्यातील वाढत असलेल्या भारनियमनाच्या विरोधात शिवसेना आक्रमक झालेली बघायला मिळाली. शनिवारी रत्नागिरी जिल्ह्यातील भारनियमनाविरोधात शिवसेनेने महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. राज्यात रत्नागिरी जिल्हा हा महावितरणच्या वसुलीबाबत पहिल्या क्रमांकावर असून देखील भारनियमन आमच्यावर का लादत असल्याचा सवाल शिवसेनेने विचारला. तसंच गेल्या 4 दिवसांपासून रत्नागिरीत 4 तासांचं भारनियमन लागू करण्यात आलंय, त्यामुळे जनतेत प्रचंड नाराजीचा सूर होता. हाच धागा पकडून रत्नागिरीच्या शिवसेनेनं महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि भारनियमन रद्द अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. राज्यात लोडशेडिंग सुरू असलेल्या लोडशेडिंग विरोधात रायगड जिल्ह्यातील खालापूर खोपोलीत शिवसेनेनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा सरकारविरोधात घोषणाबाजी करत महावितरण कार्यालयावर धडकला. लोडशेडिंग तात्काळ बंद करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. तर महावितरणचा एकूणच गलथान कारभाराचा ग्राहकांना नाहक त्रास होत असल्यानं तो थांबवण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. कमी वीज निर्मितीमुळे राज्यावर निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत जनतेने ऊर्जा बचत करून शासनाला सहकार्य करावं आणि भारनियमनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढायला मदत करावी असं आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातल्या जनतेला केलंय. तात्पुरत्या संकटाच्या काळात ऊर्जा बचत हाच तूर्तास उपाय असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. गरज नसताना विजेचा वापर टाळण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. देशभरातले पेट्रोल पंप 13 ऑक्टोबरला बंद राहणार आहेत. पूर्ण भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती एकच असाव्यात ही पेट्रोल पंप चालकांची प्रमुख मागणी आहे. ही मागणी पूर्ण झाली नाही तर 27 ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा पेट्रोल पंप चालकांनी दिलाय. पेट्रोलच्या रोज बदलणाऱ्या दरांमुळे ग्राहक आणि डिलर्सचंही नुकसान होत असल्याच्या संघटनेचा आरोप आहे. प्रत्येक राज्यानुसार पेट्रोलचे दर बदलतात, मात्र जीएसटीच्या कार्यक्षेत्रात इंधन आणल्यास ते स्वस्त आणि समान होतील असं संघटनेचं म्हणणं आहे. मंत्रालयासमोर अचानक आंदोलन करणाऱ्या सुप्रिया सुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसनं महागाईच्या मुद्द्यावरून मंत्रालयासमोर आंदोलन केलं. त्याचं नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. महागाई आणि पेट्रोल दरवाढीचा भडका उडालाय या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यभरात आंदोलन छेडलंय. मात्र शनिवारी रस्त्यावर उतरत सुप्रिया सुळेंनी थेट मंत्रालयासमोर धडक दिली, तेव्हा परवानगीच्या मुद्द्यावरून पोलिसांनी त्यांना अटकाव करत ताब्यात घेतलं. सांगलीत महागाईच्या विरोधात काँग्रेसने चक्का जाम आंदोलन केलं. काँग्रेस कमिटी समोर हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात प्रतिकात्मक 2000 नोटा उधळण्यात आल्या, त्यामुळे रस्त्यावर प्रतिकात्मक 2000 नोटांचा पाऊस पडताना दिसत होता. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पंढरपूर देवस्थानची व्यवस्थापन समिती बरखास्त करण्याच्या मागणीसाठी वारकरी संघटनांनी पुकारलेलं भजन आंदोलन स्थगित करण्यात आलंय. यासंदर्भात वारकरी प्रतिनिधींनी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची पुण्यात भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत वारकऱ्यांचे 10 ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणारं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पंढरपूर देवस्थान समितीमध्ये राजकीय नियुक्त्या नकोत, केवळ वारकऱ्यांच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात यावं, त्यासाठी सध्याची समिती बरखास्त करून तातडीनं नवीन समिती गठीत करण्यात यावी या मागणीसाठी वारकरी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाला 130 वर्ष झाली आहेत. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी 6 वर्षांपूर्वी पर्यायी पूल केंद्राकडून मंजूर करून आणला, मात्र गेली 3 वर्ष हा पूल अर्धवट स्थितीत पडलाय. वारंवार जनआंदोलन करूनही या पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे शनिवारी दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या जयंतीचं औचित्य साधून सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं 50 हून अधिक कार्यकर्त्यांनी अर्धवट शिवाजी पुलावर जोरदार घोषणाबाजी करत काळे झेंडे फडकावले, तसंच मंडलिक यांच्या प्रतिमेचं पूजन करत मंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांनी अर्धनग्न अवस्थेत पंचगंगा नदी पात्रात उतरून स्वतःच्या चप्पल डोक्यात मारून शासनाचा निषेध केला. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अद्ययावत 5 मजली पर्यावरणपूरक नव्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी पुण्यातील प्रशासकीय कामाचं कौतुक केलं. पुण्याचा प्रशासकीय कारभार उत्तम पद्धतीने सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कारभाराची गती उत्तम आहे. विभागीय कार्यालयानं 0 पेंडन्सी अंतर्गत 1 कोटी फाईलचा निपटारा झाला आहे. ही प्रक्रिया राज्यभर लागू करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत अध्यादेश काढणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. गांधी हत्येचा फेरतपासातून नवीन काहीच निष्पन्न होणार नसल्याचं मत गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केलंय. 70 वर्षांपूर्वीचे कोणते साक्षीदार आता हयात नसल्यानं हा तपास या आधी झालेल्या तपासाच्या कागदपत्रांची पडताळणी करण्या इतकाच मर्यादित राहू शकेल असंही त्यांनी सांगितलंय. लोकांची केवळ दिशाभूल करण्यासाठी या तपासाची मागणी केली असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. दरवर्षी अर्थशास्त्राच्या नोबेलच्या संभाव्य मानकऱ्यांची यादी क्लॅरिवेट अनालिटिक्स ही कंपनी जाहीर करते. या यादीमध्ये रघुराम राजन यांच्या नावाचा समावेश करण्यात आलाय. जागतिक अर्थकारणातील संबंधितांचे स्थान, आर्थिक क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, संशोधन अशा क्षेत्रातील कामगिरीचा आढावा ही यादी ठरवताना घेतला जातो. सोमवारी जाहीर होणाऱ्या अर्थशास्त्रातील नोबेलसाठी यंदा या कंपनीने संभाव्य 6 मानकऱ्यांची नावं जाहीर केली असून त्यामध्ये राजन यांचा समावेश आहे. 2005 साली आर्थिक मंदीचा धोका सर्वप्रथम रघुराम राजन यांनी वर्तवला होता, त्यामुळे यंदाच्या अर्थशास्त्राच्या नोबेलसाठी राजन यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. रघुराम राजन यांना नोबेल पुरस्कार मिळाल्यास हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे भारतीय अर्थशास्त्रज्ञ ठरतील. याआधी हा पुरस्कार अमर्त्य सेन यांना मिळाला होता. मुंबईजवळील बुचर आयलँडवरील आग अजूनही भडकलेलीच आहे. तेलाचा साठा संपेपर्यंत ही आग विझणार नसल्याची शक्यता वर्तवली जाते. इथल्या पेट्रोकेमिकलच्या साठ्याला शुक्रवारी ही आग लागली आहे. मुंबईमध्ये शुक्रवारी दुपारच्या वेळी अचानक आलेल्या वादळी स्थितीत मुंबईत विजा कडाडत होत्या, त्यातलीच वीज पडून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बेटावरील क्रमांक 13 आणि 14 या टाक्यांमध्ये ही आग लागली. बीपीटी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या आगीमुळे तब्बल 235 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे. मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेसमध्ये 2 प्रवाशांनी तलवारबाजी केल्याची धक्कादायक घटना घडली. जागेवरून या 2 प्रवाशांमध्ये वाद झाला. या वादाचं पर्यावसन मोठ्या वादावादीत झालं. यावेळी 2 प्रवाशांनी तलवारबाजी करण्यास सुरुवात केली. या दोघांनी प्रवाशांनाही मारहाण केली. औरंगाबाद मनमाड दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गाडी मनमाडला पोहोचताच रेल्वे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाणे महापालिका हद्दीत सध्या इंटरनेट वापरणं आता सोयीचं झालंय. ठाण्यातल्या सुप्रसिद्ध इंटेक इंटरनेट कंपनीतर्फे टेंडरद्वारे ठाण्यात मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ठाणे शहरात 335 ठिकाणी आतापर्यंत वायफाय लावण्यात आलं असून ठाणे शहरातल्या 80% भागांमध्ये ही सेवा पुरवण्यात आली आहे. यामध्ये शाळा परिसर, हॉस्पिटल, पोलीस स्थानक परिसर, नामांकित तसंच रहदारीचे रस्ते, निसर्गरम्य स्थळं आणि इतरत्रही ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी दिवाळीत सुरू होणाऱ्या नव्या ठाणे स्थानकाच्या बांधकामाला यंदाच्या दिवाळीतही मुहूर्त मिळेल असं वाटत नाहीये. या स्थानकाच्या बांधकामाबरोबरच नव्या ऐरोली कळवा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा शुभारंभही थाटात पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला होता. मात्र या कामालाही अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. मध्य रेल्वे सेवेवरील सर्वात गर्दीचं ठिकाण असणाऱ्या ठाणे स्थानकातील गर्दीचं प्रमाण तब्बल 60% कमी करणं हा या स्थानकांचा उद्देश आहे. मात्र अद्याप या योजना फक्त कागदावरच आहेत. राज्य शासनाच्या मंजुरीसाठी हा प्रकल्प अडकलाय. ज्या जमिनीवर हे स्थानक येणार आहे ती जमीन राज्य शासनाच्या मालकीची आहे. यासंदर्भात खासदार राजन विचारे यांनी बुधवारी पुन्हा एकदा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. या नव्या स्थानकामुळे ठाणे स्थानकातील 31% तर मुलुंड स्थानकातील 24% गर्दी कमी होईल. या कामासाठी तब्बल 289 करोड रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.